आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. विट्यात लाखो मराठ्यांचा जनसागर उसळणार. मनोज जरांगेंची विट्यात तोफ धडाडणार. घरामध्ये न थांबता घराला कुलूप लावून सर्व मराठा, सकल मराठा बांधवांनी या सभेला सकाळी 8:30 वेळेत यावं लागेल. हा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनेच होणार आहे. अभी नाही तो कभी नाही, अखेरचा लढा म्हणून आपणाला या लढ्याकडे बघावं लागेल. एक मराठा. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. 17 नोव्हेंबर रोजी विठ्यात लाखो मराठ्यांचा जनसागर उसळणार असून मनोज जरांगे पाटील या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यांची तोफ धडाडणार असून लोकांना जरांगे पाटलांच्या सभेची उत्सुकता लागलेली आहे. सभेची जोरदार तयारी झाली असून या सभेसाठी खणापूर, अटपाडी, कडेगाव आणि विसापूर सर्कल मधील अनेक मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या सभेचे नियोजन कसे असणार याबाबतची माहिती आज विटा येथे पत्रकार परिषदेत कृती समितीने दिली. बघूयात यावेळी काय म्हटलं या पत्रकार परिषदेत. प्रत्येक तालुक्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहोत. लाखोंचा जनसमुदाय 17 तारखेला सकाळी 8:30 विट्यामध्ये मराठा समाजाचा येणार आहे. जणू काय सुनामी मराठ्यांची आल्यासारखं वातावरण त्या दिवशी होणार आहे. त्यामुळे आपणही, मी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो, घरामध्ये न थांबता घराला कुलूप लावून सर्व मराठा, सकल मराठा बांधवांनी या सभेला सकाळी 8:30 वेळेत यावं लागेल. कारण का, जरांगे पाटील हे आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी मायणीत मुक्काम आहे. त्यामुळे मायणीतून थेट विट्यात यायला त्यांना वेळ लागणार नाही, त्यामुळे सभा वेळेत चालू होणार आहे. तर आपण सर्वांनी लाखोंच्या जनसमुदायानं चौंडेश्वरी चौकामध्ये आपल्याला जमायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषद गट, मग खानापूर असेल, कडेगाव असेल, कुंडला असेल किंवा आटपाडी असेल, या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज प्रत्येक तालुक्यातील समन्वयकाने अतिशय शिस्तबद्ध काम चालू केलेलं आहे. त्यामुळं हा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनेच होणार आहे. आणि ज्या जरांगे पाटलांनी समाजासाठी आपल्या प्राणांतिक उपोषणाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं जे काम चालू केलेलं आहे, त्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आपण पुन्हा एकदा मी आवाहन करतो, लाखोंचा जनसमुदाय विट्यात आपल्याला मराठा बांधवाचा उतरवायचा आहे. सभेचं नियोजन कसं असणार आहे? लोकांना काय आवाहन कराल? सभेचं नियोजन 4 आपण LED स्क्रीन लावलेले आहेत, 5 फूट उंचीचं स्टेज आहे, जवळजवळ 70,000 लोक बसायची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांना खाली शेडनेट बसायचं टाकलेलं आहे, सर्वांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे, ते प्रत्येक तालुक्यातून गावातून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था, पार्किंगचे स्लॉट आम्ही पाडलेले आहेत, ते मीडियामध्ये आम्ही प्रसारित केलेले आहेत. मी आपणालाही ते देणार आहोत, तुम्ही ते आपल्या मीडियामधून ते जनतेला दाखवा, मराठा बांधवांना, की जेणेकरून कुठल्याही लोकांची गैरसोय होणार नाही. ज्या त्या ठिकाणी गाड्या पार्किंग झाल्या तर कुठेही गालबोट लागणार नाही. 17 महत्त्वाचा विषय, 2017 जो आपण शांततेत मोर्चा काढला,
त्याच पद्धतीनं आपण अतिशय शांततेनं यायचंय आणि शांततेनं जायचंय. कुठल्याही पद्धतीचा मोर्चाला गालबोट लागणार नाही याची, पुन्हा सभेला गालबोट लागणार नाही याची पुन्हा एकदा सर्व सकल मराठा बांधवांनी काळजी घेतली. त्याचबरोबर गेले 15 दिवस झालं आपण साखळी उपोषणाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करत आहोत आणि जरांगेच्या या लढ्याला आपण पाठिंबा देत आहोत. अभी नाही तो कभी नाही ही वेळ आता आलेली आहे आणि हा अखेरचा लढा म्हणून आपणाला या लढ्याकडे बघावं लागेल आणि त्याच तीव्रतेनं आपणाला यामध्ये सामील व्हावं लागेल. कारण का लाखोंच्या नोंदी कुणबीच्या सापडायला लागलेल्या आहेत. आजपर्यंत मग त्या कुठं लपून ठेवल्या होत्या याचा आपणाला विचार करावा लागेल आणि हे कोण दडवत होतं याचा देखील विचार करावा लागेल. त्याचबरोबर जर आपणाला हे आरक्षण नाही मिळालं ह्या 24 डिसेंबरपर्यंत तर त्या पुढची भूमिका काय असेल हे जरांगे साहेब आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता चौंडेश्वरी चौकामध्ये सांगणार आहेत. मग जर आपल्या भवितव्याचा आणि मुलांच्या भवितव्याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता जरांगे साहेबांचं ऐकायला यावंच लागेल. कळकळीची विनंती. एक मराठा. मी भरत सावंत, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 17 तारखेला विट्यामध्ये होणारा जरांगे साहेबांच्या सभेसाठी सर्व खानापूर तालुक्यातील मेडिकल्स सकाळपासून 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत आणि ह्या मोर्चाला ह्या सभेला आमच्या असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. यासाठी आमचे नेते विजयभाऊ पाटील आणि सर्व आमचे खानापूर तालुक्याची कार्यकारिणी यांच्याशी पूर्ण चर्चा करून जास्त चांगल्या रीतीनं पाठिंबा ह्या सभेसाठी देण्याचा प्रयत्न आम्ही आमची संघटना करण्याचा प्रयत्न करू. मी पांडुरंग डोंबे, व्यापारी असोसिएशन विटा अध्यक्ष, असे जाहीर करतो की जरांगे साहेबांचा कार्यक्रम 17 तारखेला आहे. त्या कार्यक्रमासाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विटा शहरातील सर्व व्यापारी बांधवांची दुकाने बंद राहून संपूर्ण पाठिंबा देण्यात येईल. राजेंद्र सदाशिव शितुळे, अध्यक्ष विटा सराफ असोसिएशन विटा. मनोज जरांगे साहेबांची सभा 17 तारखेला आहे मराठा आरक्षण संदर्भात. त्या संदर्भात आम्ही विटा सराफ असोसिएशनला आम्ही सगळ्यांचा पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे दिवसभर दुकान बंद करण्याचा प्रयत्न करून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी रणजित कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही दलाल लोक आहोत, त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील आणि किरकोळ व्यापाऱ्यांचाही पाठिंबा राहील. मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे मराठा संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्या वाघ, माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी विटा येथे होणार आहे. आता ही लढाई निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेली आहे. तरी मी समस्त लाखो मराठा समाज बांधवांना विनंती करते आणि विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुद्धा विनंती करते की आपल्याच भवितव्यासाठी चाललेल्या या लढाईसाठी लाखोंच्या जनसमुदायाने गर्दी करूया आणि उपस्थित राहूया. आपल्या समाजासाठी आपण आपल्या सुट्टीतला एक दिवस काढूया. आपला हाच मराठी समाज ज्यानं देशाच्या भवितव्यासाठी देशाच्या वाटचालीत योगदान दिलेलं आहे. देश रक्षणासाठी बॉर्डरवर मराठा पाहिजे, धर्माच्या रक्षणाला मराठा पाहिजे, धान्य पिकवायला मराठा पाहिजे. मग मराठ्यांच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण का नको? आपल्याला का हवंय आरक्षण? विचारा त्या, बघा त्या शेतकरी बापाकडे ज्यानं त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढली, जमिनी विकल्या, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही मिळाली. आता ही लढाई पूर्णत्वास नेण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच सांगते जागे व्हा. 90% मार्क्स असूनही आपल्याला मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही. आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर, आपल्याला व्हायचं असतं इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA BCOM BSCला ऍडमिशन. आणि मिळालंच जर ऍडमिशन तर केवढ्या या फीज सांगा ना, केवढ्या या फीज? कसं करणार माझा सामान्य मराठी शेतकरी बाप आमचं शिक्षण कसं करणार? आणि एवढा संघर्ष करून जर शिक्षण घेतलंच तर आज माझा मराठी भाऊ बहीण आज घरी बसले, त्यांना नोकरी नाही, त्यांना काम नाही, त्यांना धंदा नाही. शासनाच्या नोकऱ्यात तर मराठा समाज दिसेनासाच झालाय. आता आपल्याला हे चित्र बदलायला हवं आहे. कारण याचं कारण आहे आरक्षण. आरक्षण आपल्याला शिकू देत नाही आणि टिकू देत नाही. आणि यावर आता पर्याय एकच, माननीय मनोज जरांगे पाटलांसोबत एकजूट होऊन उभं राहणं. कारण इतिहास सांगतो, ज्या ज्यावेळी मराठा संघटित झाला त्यावेळी त्यानं दिल्ली पायदळी तुडवली. अटकेपार झेंडा लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे. आपल्याशी भिडण्याची ताकद या तख्तात नाही आणि घाबरून माघार घेणं मराठ्यांच्या रक्तात नाही. या सरकारला एकदाच ठणकावून सांगूया, मराठा खडा तो सरकार से भी बडा. यासाठी भावाबहिणी मी तुम्हाला विनंती करते की हजारोंच्या संख्येनं गर्दी करा, उपस्थित राहा आपल्या भवितव्याच्या लढाईसाठी. कारण लक्षात घ्या, ही या लढाईचे नोंद इतिहासात होणार आहे. भविष्यात जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला अभिमानाने सांगता येईल आपण सुद्धा या लढाईत सहभागी झालेलो होतो. धन्यवाद.